हॅलो आपले स्वागत आहे आमच्या एन पी टी एल इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि कॉम्प्युटर ग्राफिक्सवरील ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स मध्ये मी राजाराम आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून मधून आय आय टी खरगपूर मधून आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या परिचयावरील मॉड्यूल एक मधील व्याख्यान क्रमांक सहा मध्ये करणार आहोत आजच्या क्लासमध्ये आपण थोडक्यात स्पेशल परिमाण आणि टॉलरन्सेस बद्दल जाणून घेऊ आपण वापरणारी पाठ्यपुस्तके आहेत एन डी भट्ट यांचे इंजिनिअरिंग ड्रॉइंग परिमाणवरील स्पेशल इश्यूज मागच्या क्लासमध्ये आपण परिमाणच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ जर एक सिलेंडर असेल ज्याला अनेक स्तर असतील जेणेकरून व्ह्यूच्या दुसऱ्या बाजूला आपण ते स्टेप एक प्रमाणे पाहू व्यास पाहण्याचा प्रयत्न करा जर हा व्यास असेल तर आपण सिम्बल फाय वापरू आणि आतील सर्वात लहान आणि बाहेरचा सर्वात मोठा आपण अशा प्रकारे पाहण्याचा प्रयत्न करू तर त्यांच्या व्यासांजवळ डायमेन्शन असले पाहिजे विशेषत ते आहेत दिसता त्या व्ह्यूमध्ये डायमेन्शन असले पाहिजे जर आपल्याकडे अनेक सिलिंडर असतील अशा प्रकारची वस्तू जर आपण तिला या व्ह्यूमधून पाहिले तर ते आयतासारखे दिसतात त्या प्रकरणात आपण अशा प्रकारे व्यास दाखविणार आहोत आम्ही या व्ह्यूमध्ये सामान्यत व्यास दर्शवित नाही हे सर्व समजा हा एका आहे म्हणून हा दोन आहे डायमेन्शन्स समान असले पाहिजेत त्याचप्रमाणे याचे आणि याचे डायमेन्शन समान आहे त्याचप्रमाणे याचे आणि याचे डायमेन्शन समान आहे तर आपण या व्ह्यूलाच व्ह्यू भ्यु फ्रंट असे म्हणतो आणि कदाचित हा साइड व्ह्यू आहे जर इथे टेपर्ड फीचर्स सारखे काही असेल तर उदाहरणार्थ येथे आपल्याकडे टॅपर्ड फीचर आहे वस्तू आयताकृती नसून कदाचित अशा फीचर सह असू शकते अशा बाबतीत आपण त्याची उंची दर्शवतो आणि आपण त्याची लेंथ देखील दर्शवतो ती आहे वीस युनिट्स आणि साठ युनिट्स एका बाजूची हाईट देऊन फ्लॅटच्या टोकांमधील अंतर आणि त्यांचा टेपर स्लोप फ्लॅट टेपर्ड सिंबल वापरून दर्शवतो आम्ही सहसा टेपर्ड फीचर्स पाहतो इथे आपण हे डायमेन्शन्स दर्शवित आहोत आणि टेपर्ड सारखा काहीतरी सिंबल वापरून टेपर्ड आकार दर्शवत आहोत आपण हे असे दर्शवतो आणि हा टेपर कदाचित या प्रमाणात वाढतो अशा प्रकारे आपण टेपर वस्तू दर्शवतो दुसरा मार्ग आपन हा आहे आपण हे पाहूया एका बाजूची उंची देऊन समजा या बाजूची टेपरची लेंथ आणि टॅपर्ड फेसचा स्लोप तर टेपरची लेंथ आहे साठ युनिट्स आणि हा आहे टेपर आणि हा क्षयतीजसह साठ अंशाचा बनवतो तर अशा प्रकारे आपण हे दर्शवू म्हणजे हे टेपर चिन्ह गुणोत्तर कसे बदलते हे दर्शवू शकतो दुसरा मार्ग स्लोप आणि कोन द्वारे स्पेशल परिमाण से मार्ग आचप्रमाणे जर आपल्याकडे थ्रेड स्क्रू असेच आल असेल तर आपन सरल सर निदान ड्रॉइंग साथ याच्यावर थ्रेड दर्शवत नाही डायमेन्शनल हेतूसाठी आणि इतर गोष्टीसाठी आपण अशा प्रकारे विशिष्ट डायमेंशन्स दर्शवतो जेव्हा आपण अशा प्रकारच्या गोष्टी पाहता हे भाग दर्शवितात की हे थ्रेड आहेत उदाहरणार्थ जर आपण पेन घेतले जे दोन भागात उघडता येते तर त्यामध्ये नेहमीच थ्रेड आणि स्क्रू प्रकारचे कॉम्बिनेशन असेल तर त्यापैकी एकावर कदाचित बाह्य थ्रेड असू शकेल जर आपण रेनॉल्ड्सचे पेन घेतले तर याचा फ्रंटल भाग आपण अनस्क्र्युईंग केला तर याच्या निळ्या रंगाच्या भागावर नेहमीच थ्रेड असतात तर आपण या थ्रेड्सना काय म्हणतो बाह्य थ्रेड्स त्याचप्रमाणे याच रेनॉल्ड्स पेनच्या पांढऱ्या रंगाच्या भागामध्ये आतल्या बाजूने थ्रेड असतात त्या प्रकारच्या थ्रेडला अंतर्गत थ्रेड म्हणतात म्हणून जेव्हा आपण नट्स। स्क्रू कॅप्स आणि इतर प्रकारच्या गोष्टींसाठी हे परिमाण दर्शवतो तेव्हा यावर नेहमीच बाह्य थ्रेड आणि अंतर्गत थ्रेड असतात तर हे अंतर्गत थ्रेड आणि बाह्य थ्रेड दर्शविण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत याबद्दल अधिक तपशीलवार आपण पुढील वर्गात शिकू परंतु जेव्हा जेव्हा आपण या प्रकारचे आयताकृती भाग बघतो ते पर्ड भाग आणि किंचितचा कर्व आणि लाइन्स तेव्हा ते सूचित करते की हे थ्रेड संबंधित आहे आणि सामान्यता या थ्रेड्सना मेट्रिक एम भागाद्वारे दर्शवले जाते मेट्रिक थ्रेड्स हे दर्शवण्यासाठी एक सिंबल आहे एम कदाचित त्याचा व्यास बारा एम एम असू शकतो म्हणून जर हे बाह्य थ्रेड्स असतील तर आपण हे बाह्य बाजूस दर्शवतो हा थ्रेड आहे जो आपल्याकडे आहे तर एम बारा असल्याचे आपण दर्शवू जर ते रेनॉल्ड स्पेनच्या व्हाईट रंग पोर्शन सारखे असेल ज्यावर अंतर्गत थ्रेड आहे तर या बाबतीत आपण हा अंतर्गत भाग दर्शवू त्याचप्रमाणे जेव्हा हे थ्रेड्स बोल्ट नट्स आणि इतर प्रकारचे गोष्टी सामील असतात तेव्हा आम्ही सहसा ड्रिल केलेल्या के छिद्राची डेप्थ लक्षात घेतो उदाहरणार्थ या वस्तूसाठी आतमध्ये एक भोक आहे ज्यामध्ये थ्रेड आहे म्हणून डेप्थ नेहमी आवश्यक असते उदाहरणार्थ या प्रकरणात बारा एम एम म्हणून एक टोकापासून हे दर्शवले आहे बावीस एम एम आणि हे।, हे आहे बावीस एम एम या भागापर्यंत आणि थ्रेड कदाचित वस्तूचा आकार एवढा आहे आणि भोक या स्तरापर्यंत केलेले आहे परंतु थ्रेडिंग केवळ या स्तरापर्यंतच केली आहे म्हणून त्या प्रकरणात थ्रेड लेंथ अठरा एम एम देखील दर्शविले पाहिजे हे अठरा एम एम आहे तर अशा प्रकारे थ्रेड आणि विशेष स्क्रूची वैशिष्ट्ये आपण दर्शवू शकतो आपण नेहमीच याचे भिन्न व्ह्यू दर्शवतो जसे की फ्रंटल व्ह्यू आणि साइड व्ह्यू कारण हे थ्रेड सारखे आहे बाह्य थ्रेड सारखे जर आपण या बाजूने पाहत असाल किंवा कदाचित या बाजूने पाहत असाल तर ते सर्कल सारखे दिसते ज्यावर आपण थ्रेड आहे असे म्हणतो तर त्या बाबतीत आपल्याकडे अंतर्गत डायमेन्शन देखील असेल याबद्दल तपशीलवार माहिती आपण वर्गात शिकू सामान्यत आपण सिंबल वापरतो कोणत्याही प्रकारच्या परिमाणसाठी फक्त त्या सिंबलकडे पाहून आपण जाणून घेऊ शकतो की ड्रॉइंगमध्ये व्यास आहे किंवा गोलाकार व्यास त्रिज्या इत्यादी आहे जर आपण फाय वापरत असाल तर तो व्यास दर्शवतो जर हे असे असेल एस फाय सारखे तर हे दर्शविते की गोलाकार व्यास आहे त्रिजेसाठी आपण आर वापरू आणि गोलाकार त्रिज्यासाठी आप एस आर सिंबल वापरू जर हे स्क्वेअर कंपोनंट्स असतील तर आपण स्क्वेअर सिंबल वापरतो कधीकधी आपल्याला सिलिंड्रिकल वस्तू दर्शवायची असते अशा वेळेस आपण सी वाय एल सिलेंडर वापरतो त्याचप्रमाणे एखाद्या प्लेटवर अशी अनेक छिद्रे असतील तर इथे पीच व्यास दर्शवला जाईल या बाबतीत आपण सामान्यतः पी सी डी खेळपट्टीचे वर्तुळ व्यास वापरतो जर वस्तू एकवीस पेसल असतील तर आपण ई क्यू एस पी एकवीस पेस वापरतो त्याचप्रमाणे इतर गोष्टी जसे की ते कोणाच्या आकाराचे टेपर असेल तर आपण हे अशा प्रकारे वापरतो जर हा केवळ फ्लॅट टेपर असेल तर आपण हे अशा प्रकारे वापरतो फ्लॅट टेपरचा सिंबल असा काहीतरी आहे जर ते कोणच्या आकाराचे टेपर असेल तर आपण हे वापरू इतर बऱ्याच गोष्टी आहेत जसे की सामान्यत थ्रेड्स आणि इतर गोष्टींसाठी आपण हे सिंबल्स पाहतो एम म्हणजे मेट्रिक धागा आहे हे थ्रेड तयार करण्याची एक पद्धत आहे इथे विविध प्रकारची छिद्रे आहेत आणि म्हणून काउंटर बोअर्स काउंटर गोष्टींग इत्यादीसाठी काही विशेष सिंबल्स आहेत लोक सहसा त्यांचा वापर करतात तर ड्रॉइंग शीटवर सिंबल्स परिमाण जर आपल्याला मशीनिस्टला चित्र समजावून सांगायचे आहे तर हे युनिट सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता साठी हे सर्व डायमेन्शन्स अगदी योग्य आहेत जसे की बारा एम एम म्हणणे परंतु जर आपण एखाद्या मशिनिस्टला वस्तू तयार करण्यास सांगत असाल तर बारा एम एम लेंथ असू शकते कदाचित छिद्र असू शकते अचूकपणे बारा एम एम करणे शक्य नाही मशीनचा वापर करत असल्यामुळे यामध्ये नेहमीच अधिक किंवा वजा विचलन असू शकते मशीनवर परिणाम करणारे बरेच घटक असतात उदाहरणार्थ समजा मला एक टर्निंग ऑपरेशन करायचे आहे ज्यामध्ये वीस एम चा सिलेंडर मला बनवायचा आहे परंतु मेकॅनिकल कंपने तापमानातील बदल आपण लेथ मशीनला कशा प्रकारे फीड करता आणि अशा अनेक गोष्टींमुळे किंचित विचलन होऊ शकते अशी नेहमीच शक्यता असते की हे वस्तूपेक्षा जास्त असू शकते किंवा कमी असू शकते अनेक घटकांचा या गोष्टींवर प्रभाव पडतो म्हणून बारा एम एम किंवा वीस एम एम हे दर्शवणे सहसा चांगली कल्पना नसते हे अशा प्रकारे नमूद करणे नेहमीच चांगले असते ट्वेंटी ते ट्वेंटी आणि किंवा किंवा कदाचित अधिक वजा .05 mm अशा प्रकारचे डायमेन्शन्स जे आपण दर्शवतो त्यांना टॉलरन्सेस म्हणतात या टॉलरन्सेस बद्दल आपण अधिक जाणून घेऊ ची मूलभूत व्याख्या आहे हे आकारामधील आणि भागाच्या भूमितीमधील विशिष्ट भिन्नतेसाठी दिलेली अनुमती आहे कोणतीही वस्तू तंतोतंत आकाराची किंवा मापाची वारंवार करता येणार नाही जर आपल्याला अनेक वेळा रिपीट करायचे असेल आपल्याला निर्मिती करायची असेल तर यामध्ये नेहमीच फरक असतो तर समान आकार आणि भूमिती असलेली समान वस्तू बनविणे शक्य नाही म्हणून टॉलरन्सेस म्हणजे भिन्नतेसाठी मिळालेली परवानगी तर कोणत्याही गुणवत्तेच्या तपासणी इत्यादीद्वारे हे पुढील उद्देश मांडतात की टॉलरन्स मर्यादेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे जर भिन्नता जास्त असेल तर यामुळे भागाच्या फंक्शनॅलिटीवर परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ आपण काय घेतले आहे एक साधे रेनॉल्ड स्पेन घेतले आहे यावर स्क्रू आणि इतर भाग देखील आहेत म्हणून जेव्हा आपण या रेनॉल्ड्स पेनला स्क्रू सारखे फिरवता तेव्हा निळ्या रंगाचा भाग जर थ्रेड खूपच लहान असेल तर पेन लगेच सुटून मोकळे होते आणि भागाच्या फंक्शनॅलिटीवर त्वरित परिणाम होतो कदाचित जर थ्रेड खूप मोठा असेल तर कदाचित त्या वस्तूमध्ये बसू देखील शकणार नाही तर जास्त भिन्नतेमुळे या भागांच्या फंक्शनॅलिटीवर नेहमीच परिणाम होतो उदाहरणार्थ आपण वापरत असलेल्या अंगठ्या जर त्या मोठ्या असतील तर आम्ही ती अंगठी व्यवस्थितपणे वापरू शकत नाही जर ती खूप लहान असेल तर ती आमच्या बोटात जात देखील नाही तर आपण कोणतीही वस्तू घ्या या टॉलरन्समुळे जर मोठ्या प्रमाणात भिन्नता असेल तर त्या भागाच्या फंक्शनॅलिटीवर त्याचा गंभीर परिणाम होतो तथापि जर आपल्याला हे खरोखर अचूक बनवायचे असेल तर याचा अर्थ असा की आपण खूपच लहान भिन्नता घेणार आहात तेव्हा आपल्याला सर्वात जास्त काळजी घ्यावी लागेल आणि असा कंपोनंट बनविणे खूप महाग ठरेल म्हणून आपल्याला लहान भिन्नता जास्त भिन्नता यांची खूप काळजी घ्यावी लागेल जेणेकरून एका तर यामुळे किंमत वाढणार नाही ही किंमत वेळखाऊ देखील असू शकेल किंवा मौद्रिकदृष्ट्या असू शकते किंवा प्रोडक्शनच्या दृष्ट्या असू शकते आपल्याला किती प्रमाणात ते बनवायचे आहे यासाठी देखील खर्च येतो आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत तर सहसा उद्योग लहान भिन्नता आणि मोठ्या प्रमाणात भिन्नता अनुकूल करण्याचा प्रयत्न करतात टॉलरन्सेस हे कधी महत्वाचे असतात आपण एक मानक उदाहरण पाहू उदाहरणार्थ मशिनिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण गोष्टींना असेंब्ली म्हणून ओळखतो हे स्वतंत्र कंपोनंट्स आहेत आपण त्यांना फिक्स करतो जेणेकरून याचे उत्पादन बनते आपण चष्माचे उदाहरण घेऊ ही असेंब्ली आहे यामध्ये आहे साधी का कदाचित फ्रेम ही फ्रेम आहे कदाचित जॉइंट्सचा समावेश असेल त्या जॉइंट्स मध्ये स्क्रू असतील काच स्क्रू आणि फ्रेम यांना चष्म्याचे भाग असे म्हणतात जेव्हा आपण त्यांना योग्य मार्गाने एकत्र करतो तेव्हा आपण असेंब्ली करतो ही असेंब्ली चष्मासारखी फंक्शनॅलिटी देते आता आपण स्वतंत्र वस्तूंकडे पाहूया त्या फ्रेममध्ये ही फ्रेम आहे आपल्याला काच बसवायची आहे ग्लास चला आपण ही काच तयार करू आपल्याला ही काच फिट करायची आहे आपण हे डायमेन्शन पाहूया जर हे डायमेन्शन आहे तर सर्वप्रथम समान डायमेन्शन तयार करणे सोपे नसेल जरी आपण ते बनविले फिक्स करताना किंचित विभिन्नता येते याचे कारण आहे मेकॅनिकल स्ट्रेस कदाचित वाकडे झाले असेल त्यामुळे या ग्लासला त्यामध्ये फिट करणे यासारखी फंक्शनॅलिटी मिळवणे कदाचित आपल्याला शक्य होणार नाही मेकॅनिकल स्ट्रेसमध्ये थोडीशी वाढ होऊ शकते कदाचित तापमानात बदल होईल किंवा कदाचित पृष्ठभाग घासला जाईल आणि इतर गोष्टी होतील याचा परिणाम त्याच्या फंक्शनॅलिटीवर होऊ शकतो परंतु जर आपण ही वस्तू लहान बनवणार असाल तर ही लहान आकाराची आहे परंतु हा मोठे भाग असेल तर ते त्या वस्तूंमधून बाहेर येते जर ते खूप मोठे असेल जर हे मोठे असेल आणि जर हे लहान असेल तर ते खरोखरच याच्यामध्ये बसू शकत नाही म्हणून भाग बऱ्याचदा एकत्र बसणार नाहीत जर त्यांचे डायमेन्शन्स काही विशिष्ट मूल्यांच्या रेंजमध्ये येत नसतील तर उदाहरणार्थ हा डायमेन्शन पंचवीस एम एम आहे हा पंचवीस एम एम योग्य फिट आहे जेव्हा आपण हे करत असाल तेव्हा याची रेंज पंचवीस पॉइंट एक एम एम ते चोवीस पॉइंट नऊ mm एम एम असेल त्या रेंजमध्ये जर हे पंचवीस असेल तर त्या वस्तूमध्ये फिट होते जर ते सव्वीस असेल तर ते त्या वस्तूमध्ये निश्चितपणे फिट होणार नाही ते फिट करण्यासाठी इतर मार्गांचा वापर करावा लागेल म्हणून भाग बऱ्याचदा एकत्र फिट होत नाहीत जर त्यांचे डायमेन्शन्स विशिष्ट मूल्यांच्या रेंजमध्ये नसतील तर उदाहरणार्थ आपल्या चष्म्याची काच फुटली आणि आपल्याला ती पुन्हा बसवायची आहे समजा ही आपल्याला ती पुन्हा बसवायची आहे जर एखादा बदल भाग वापरला गेला तर मर्यादित विचलनासह मूळ भागाचा डुप्लिकेट असला पाहिजे म्हणून जेव्हा व्यवसायात अनेक पटींनी उत्पादन तयार केले जाते तेव्हा अनेक भागांमध्ये टॉलरन्सेस बाबत खूप सावधगिरी बाळगली पाहिजे पुनरावृत्ती खूप आवश्यक आहे कारण आपण वस्तू मोडली तर तिच्या जागी दुसरी पाहिजे असते रिप्लेस करण्यासाठी आपल्याला अचूक डायमेन्शन सह समान कंपोनंट आवश्यक आहे जर हे शक्य नसेल तर आपल्याला टॉलरन्सेस सोबत समन्वय साधावा लागतो ही सामान्य पद्धत आहे सहसा कमी टॉलरन्सेस सह किंमत वाढते कमी टॉलरन्सेसमुळे किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते कमी टॉलरन्सेस असलेल्या भागांसाठी सहसा उत्पादनाच्या विशेष पद्धती आवश्यक असतात हे केवळ किंमतीविषयीच नाही आहे जर आपल्याला खूप कमी टॉलरन्स मूल्य पाहिजे असेल तर यासाठी आपल्याला विशेष उपकरणांची आवश्यकता असते कमी टॉलरन्स असलेल्या भागांना बहुतेकदा जास्त इन्स्पेक्शनची आवश्यकता असते आणि भाग नाकारले जाण्याची शक्यता जास्त असते आपण किती काळजी घेऊ शकतो अशा प्रकारच्या कमी टॉलरन्सेसची काळजी घेण्यासाठी अखेरीस त्यांचे इन्स्पेक्शन करावेच लागते आवश्यक टॉलरन्सेसमधून किंचितसे विचलन झाल्यास भाग नाकारला जाण्याची उच्च शक्यता असते तर कमी टॉलरन्ससाठी नेहमीच मुठी इन्स्पेक्शन वस्तु लगते बहुधा अशी की अनेक भाग नाकार ले जातील जरी कमी ससने ही एक चांगली पद्धत है परंतु असे करने है। या है आपण वेगवेगळ्या प्रकारे निर्दिष्ट करतो उदाहरणार्थ हे आकाराच्या आधारावर असेल हे भूमितीवर आधारित असेल आकारासाठी आपण ते पाहूया हे दिलेल्या भिन्नतेसाठी मर्यादा देते डायमेन्शनमध्ये म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हे लेंथ उंची किंवा व्यास इत्यादी असू शकते जे ड्रॉइंगमध्ये दिलेले आहे अशा प्रकारच्या गोष्टी जर आपण त्याबद्दल बोलत असू तर त्या आकाराच्या टॉलरन्सेस संबंधी आहेत देखील आपण या टॉलरन्सेस बाबत बोलतो भौमितिक भिन्नतामुळे वस्तूच्या आकारापासून विभक्त भागाच्या भूमितीसाठी टॉलरन्सेस मोजता येतो मला आयत ड्रॉ करायचा आहे परंतु कदाचित थोडी भिन्नता आहे तो कदाचित ट्रॅपेजियम प्रकारसारखा दिसेल ही भिन्नता खूप कमी आहे अशा प्रकारे चौरस असण्याऐवजी कदाचित अशी ट्रॅपेझॉइड प्रकारची गोष्ट देखील टोलरेट केली जाते आणि यालाच आपण भौमितिक टॉलरन्सेस म्हणतो जो लाईन लेंथ व्यासाच्या दृष्टीने असतो ज्याला आपण साईज टॉलरन्सेस म्हणतो मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला सिलेंडर सारखा आकार तयार करायचा आहे परंतु हे थोडेसे ओव्हलसारखे सारखे दिसते अशा प्रकारच्या वस्तूंना देखील भौमितिक टॉलरन्सेस आहे आपल्याला भौमितिक परिमाण राखण्यासाठी आवश्यक आहे डायमेन्शनिंग आणि भागाच्या वेगवेगळ्या भौमितिक वैशिष्ट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण विशेष सिंबल वापरतो जरी आपण हे आकाराच्या संदर्भात स्पष्टपणे नमूद करीत असलो जसे की विथ उंची व्यास इत्यादी कदाचित हे सर्कल थोडेसे लंबगोल किंवा अंडाकृती आहे आपण विशेष प्रकारचे सिंबल वापरतो याचा अर्थ त्यास त्या पातळीपर्यंत अनुमती आहे एका साठी टॉलरन्स डायमेन्शनसह सा निर्दिष्ट केलेले असते आणि टॉलरन्स आपण लवकरच पाहू की याचे प्रतिनिधित्व कसे करावे हे पाहू आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की टॉलरन्स म्हणजे वरच्या आणि खालच्या मर्यादेमधील एकूण फरक आहे जर मी वरची बाजूला पंचवीस एम असे म्हणत असेल तर मी किती स्तरापर्यंत जाऊ शकतो त्या सह मी खालच्या बाजूला कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतो तो चोवीस पॉइंट नऊ आहे किंवा तो चोवीस पॉइंट नऊ नऊ आहे किंवा तो पंचवीस पॉइंट शून्य एक किंवा तो पंचवीस पॉइंट एक किंवा अशीच वरची खलीची मर्यादा आहे अशा एकूण फरकासाठी हे आवश्यक आहे चला उदाहरण पाहूया आपल्याकडे एक ड्रॉइंग शीट आहे ज्यावर अनेक कंपोनेंट्स नमूद केले आहेत उदाहरणार्थ टर्निंग ऑपरेशनसाठी खडूचे स्क्रू आणि इतर गोष्टी येथे प्रतिनिधित्व केलेल्या आहेत उदाहरणार्थ आपण हे निवडूया आपण पाहू शकतो की फाय व्यासाचे प्रतिनिधित्व करतो एक पॉइंट तीन सात पाच युनिट्स અધિક કિં વજા બિંદુ શૂન્ય શૂન્ય પાંચ યુનિટ ત્યા પ્રમાણે આપણ હા एक पॉइंट पाहू एक दोन शून्य प्लस किंवा मायनस पॉइंट शून्य शून्य पाच शोधू त्याचप्रमाणे आपण हा पॉइंट सात पाच अधिक किंवा वजा दोन पाहू तर जेव्हा मशीनिंग केले जाते आणि कदाचित या इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट मधून उत्पादन येते जेव्हा ते गुणवत्ता तपासणीसाठी जाते मुख्यतः गुणवत्ता नियंत्रण गॅस तपासणीसाठी तेव्हा या टॉलरन्सेसची पूर्तता केली जाते की नाही हे तपासा जर कोणी त्या आउटर सर्कलचा व्यास मोजला तर जर तो दोन पॉइंट सात पाच असेल तर उत्तम जर तो दोन बिंदू सात सात असेल तर तो देखील उत्तम जर तो दोन पॉइंट सात थ्री युनिट्स सा असेल तर तो देखील उत्तम आहे कारण हे अधिक किंवा वजा पॉइंट शून्य दोन याचे प्रतिनिधित्व करतात जर काही दोन पॉइंट सात आठ किंवा कदाचित आठ जर ते पुढे नेले तर ते त्या भागास नाकारतील तर त्या उद्देशाने ही टॉलरन्सेस नेहमीच उपयुक्त ठरतात त्याचप्रमाणे आपण पाहू हे आपल्याकडे नेहमीच अधिक किंवा वजा पॉइंट शून्य दोन असतील असे नाही जे सकारात्मक आणि नकारात्मक आहेत कधी कधी सकारात्मक असेल तर ते चालते परंतु नकारात्मक असेल तर कारण तेव्हा आपल्याला वाटत असते की गोष्टी फिट झाल्या पाहिजेत जर ते कमी असेल तर ते वस्तू पकडून ठेवू शकणार नाही ते खूप टाईट काइंड असेल जास्त असेल तर उदाहरणासाठी जर ही ती वस्तू आहे ज्यामध्ये मला सिलेंडर ठेवायचा आहे आता जेव्हा मी हे डायमेन्शन मोजेन किंवा कदाचित हे अधिक योग्य मार्गाने मोजू जर मला त्यासाठी पंचवीस एम एम पाहिजे असेल तर पंचवीस पॉइंट शून्य एक पेक्षा जास्त असलेले कोणतेही माप चालेल परंतु जर मी पंचवीस पॉइंट एक च्या खाली गेलो तर ते इथे कुठेतरी असेल म्हणून हा सिलेंडर त्या वस्तूमध्ये जाऊ शकत नाही म्हणून कधीकधी हे खालचे डायमेन्शन काटेकोरपणे लागू केले पाहिजे जसे की शून्य यापेक्षा अधिक काहीही चालू शकते जर ती अशा प्रकारची वस्तू असेल तर त्याच वस्तूसाठी जर आपण सिलेंडर बद्दल बोलत आहोत जो फिक्स करायचा आहे जर जर इथे एक वस्तू आहे समजा मी पंचवीस एम एम घेतील तर ते चालू शकेल परंतु त्यापेक्षा जास्त असेल समजा पंचवीस पॉइंट शून्य दोन तर ते त्या बॉक्सच्या बाहेर असेल म्हणून आपण ती वस्तू फिट करू शकत नाही या बाबतीत आपण काय करू तर खालची बाजू चालू शकते वरची बाजू चालणार नाही म्हणून यानुसार आपली अधिक आणि वजा भिन्नता आधारित असेल टॉलरसेस व्यापक दृष्टिने दोन भागे विभागले ग एक आहे मर्यादा टॉलरन्सेज जिथे अपन डायमेन्शन दोन पॉइंट पाच दोन पॉइंट चार पाच दोन ही गोष्टी दर्शवितो त्याचप्रमाणे मर्यादा टॉलरन्सेस ज्यासाठी मर्यादा नमूद केल्या आहेत ते एक पॉइंट चार पासून एक पॉइंट पाच पर्यंत बदलू शकते हा व्यास वन पॉइंट पाच ते वन पॉइंट सात पाच आणि अशा प्रकारे बदलू शकतो त्याचप्रमाणे कोण अठ्ठावीस पॉइंट शून्य ते अठ्ठावीस पॉइंट चार अशा प्रकारच्या मर्यादा जर आपण दर्शवित असाल तर त्याला मर्यादा टॉलरन्सेस म्हणतात जर तो अधिक वजा प्रकारचा टॉलरन्स असेल तर आपण ते सहसा दोन पॉइंट पाच अधिक किंवा वजा शून्य शून्य वजा शून्य शून्य पाच अशा प्रकारे दाखवतो अशा प्रकारची गोष्ट एक सामान्य पद्धत आहे आपण ते ड्रॉइंग शीट वर पाहू जसे एक पॉइंट चार पाच अधिक किंवा वजा शून्य पाच शून्य शून्य जसे अधिक पॉइंट एक पाच वजा पॉइंट एक शून्य या सारख्या गोष्टींना आपण अधिक वजा टॉलरन्सेस म्हणतो म्हणून इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या परिचयाचा सारांश म्हणजे आपण प्रथम ड्रॉइंग शीट ड्रॉईंग उपकरणे लेटरिंग लेआउट पहिले पहिल्या सहा व्याख्यानांमध्ये परिमाण सहिष्णुता याची तपशीलवार माहिती घेतली पुढील क्लासमध्ये आपण लाइन्स वक्र दुभाजक लाइन्स इत्यादी ड्रॉ करणे आणि भौमितिक गोष्टी तयार करण्यासाठी या उपकरणांचा कसा वापर करतात आणि पॅराबोला सर्कल हायपरबोला बोला आणि सायक्लोईड्स निर्माणे तर वक्रसारखे कॉमन कॉनिक सेक्शन कसे तयार करावे याबद्दल कसे शिकू म्हणून व्याख्यान सात नंतर आपण या कॉनिक सेक्शन आणि भौमितिक रचना याबद्दल शिकू धन्यवाद